बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक मातब्बर नेत्यांनी जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दिवशी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करतेवेळी सूचक म्हणून माजी आमदार आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी तर अनुमोदक म्हणून ऍडव्होकेट आझाद ठुबे हे होते. रामदास भोसले यांचे तालुका आणि जिल्ह्यातील सभासदांशी असलेले संबंध पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही शेतकरी, कारखानदार आणि दूध संघाची कामधेनू म्हणून ओळखली जाते. या बँकेचा इतिहास पाहता साखर सम्राटांचं पारडं नेहमीच जड राहिलेलं आहे. या बँकेच्या रिंगणात आता शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले उतरल्याने चुरस प्रचंड वाढली आहे. रामदास भोसले यांनी पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्यांचे पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात प्रत्येक सभासदाशी असलेले संबंध पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. रामदास भोसले यांचा तालुक्यात प्रचंड संपर्क असून त्यामुळे ते या निवडणुकीत बाजी मारण्याचे चिन्ह आहेत. रामदास भोसले यांनी नुकताच अर्ज दाखल केला. या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडेसर, नगरसेवक गणेश कवडे, अनिल शिंदे, कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर, सभापती गणेश शेळके आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.